नागपूर जवळच्या सत्रापूर गावातल्या जमावाने एका अट्टल गुन्हेगाराला ठेचून मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मोहनीश रेड्डी असं या गुंडाचं नाव असून त्याच्या नावावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मोहनीश हा सत्रापूर गावात दहशत जमवून दादागिरी करायचा. यातूनच वाद झाल्यानं गावकऱ्यांनी अखेर मोहनीश रेड्डीच्या घरात घुसून त्याला बेदम मारहाण केली. याला प्रत्युत्तर देण्यासाठी रेड्डीनं गावकऱ्यांवर गोळीबार केला. त्यामुळे अधिकच संतापलेल्या गावकऱ्यांनी दगड, लाठ्या, काठ्या आणि धारदार शस्त्रानं मोहनीश रेड्डी आणि त्याच्या कुटुंबियांवर हल्ला केला. यात मोहनीश जबर जखमी झाला, त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र यामुळे नागपूरमधल्या जमावाच्या हिंसक मानसिकतेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नागपूरमधल्या यापूर्वीच्या अशाच काही हिंसक घटनांवर एक नजर टाकूया. 13 ऑगस्ट 2004 गुन्हेगार अप्पू यादवला जमावानं कोर्टातच मारलं होतं. 12 ऑक्टोबर 2004 खंडणीखोर फहीम नईमला जमावानं ठेचून मारलं. 9 ऑक्टोबर 2012 बलात्कारातील आरोपी इक्बाल शेखला दगडांनी ठेचून मारण्यात आलं. 24 तास एक पाऊल पुढे.